ट्राई करायचं कारण म्हणजे अलगा शेतकऱ्याचं सांडपाणी प्रकल्प 19 एकर 20 गुंठे जमीन पोलीस फोर्सेबलीनं 2019 मध्ये कब्जा घेऊन पीक असताना त्याच्यावरती जेसीबी आणि बुलडोजर घालून पीक नाश करून जमीन घेतलेलं आहे आणि त्याबद्दल आणि सरकार काही पण शेतकऱ्याला 1 रुपया पण परिहार दिलेला नाही आणि एकऱ्याला 3 लाख रुपये परिहार दिलेला आहे आणि विधानसभेला 2007 ला 13.5 लाख रुपये एकरनं अवॉर्ड का पास करून सगळं पैसे पण दिलेलं आहे सरकारने आणि 2013 ला 3 लाख रुपये त्या सुपीक जमीनला एवढं रेट केले म्हणजे आम्हाला हे अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. मग अजूनपर्यंत आम्हाला काय पण परिहार दिलेला नाही आहे आणि 2019 पर्यंत काम चालू आहे आणि त्याबद्दल हे सरकारी अधिकारी आणि हे सरकार कर्नाटक सरकार तेव्हापर्यंत शेतकऱ्याला त्यांचं काय परिहार आणि ते काय त्यांचं शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे ते पूर्ण होतपर्यंत ते काम पूर्ण बंद करायचं मी आज ठरवलेलं आहे आणि त्यापर्यंत मी बंद केलेलं आहे आता आणि पुढचं त्यांनी शेतकऱ्याचं परिहार देतपर्यंत हे पूर्ण बंद ठेवायचं हे आम्ही विनंती करतो. भरतेश बल्लर हलगा शेतकरी. ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತಾರ 2013 ರಾಗ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ರೈತರು ಒಪ್ಪಿಗೆ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ತಗೋಬೇಕು, ರೈತರು ಒಪ್ಪಿಗೆ ಇಲ್ಲದ್ರೆ ತಗೋತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ಒಂದೆಡೆ ರೈತ ಕೊಡಕತ್ರ ಫಲ ಕೊಡು ಭೂಮಿ ಇದ್ರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ರೇಟ್ ನಾವು ರಚನೆ ಮಾಡಿದವರು ಸರ್ಕಾರ, ನಾವು ನೀವು ಕೂಡ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಈ ಸರ್ಕಾರ ಪೇಪರ್ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವರು 3 ಲಕ್ಷ ನಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ನಮ್ಮ ಜಮೀನು.